कोरोना चाचणी करण्याचं प्रमाण संपूर्ण राज्यामध्ये कमी आहे त्यामुळे राज्य सरकारनं सोमवारी नवा आदेश काढून कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवावं अशी सूचना केली आहे त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याला डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत दररोज पंधराशे पन्नास चाचण्या कराव्या लागणार आहेत कोरोना चाचणी वाढवल्यानं रुग्णसंख्येत भर पडते की घट होते हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कोरोनाची दुसरी लाट युरोपियन देशात सुरू आहे त्याचबरोबर भारतातील दिल्ली आणि अन्य महानगरांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका ओळखून केंद्र आणि राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे देशातील कोरोना चाचणीचं चा प्रमाण पाहता राज्यात सर्वात कमी चाचण्या चा झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय त्यामुळे पुढील तीन महिने प्रत्येक जिल्ह्याला कोरोना चाचणीचं चा उद्दिष्ट देण्यात आलंय कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या अडतीस ते चाळीस लाखाच्या आसपास आहे या लोकसंख्येचा विचार करून राज्य शासनानं कोल्हापूर जिल्ह्याला दररोज एक हजार पाचशे पन्नास चाचण्या कराव्यात असं उद्दिष्ट दिलंय त्यासाठी आर टी पी सी आर आणि रॅपिड टेस्ट कराव्यात असं शासनानं सूचित केलंय या चाचण्यांसाठी आवश्यक असणाऱ्या प्रयोगशाळा तातडीनं सक्षम कराव्यात चाचण्यांचं चा वेळापत्रक निश्चित करावं प्रयोगशाळेसाठी आवश्यक कर्मचारी तातडीनं नेमावेत अशी सूचनाही केली आहे राज्य शासनानं दिलेलं उद्दिष्ट आता राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य विभागाला पार पाडावा लागणार आहे